जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांचं निलंबन झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये मी बोलणार आहे पुढचे काही मिनिटं तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे ती सांगणार आहे म्हणजेच मराठी महाराष्ट्रा हाती एक चौकशी अहवाल हाती लागलेला आहे तो म्हणजे सहा जणांच्या चौकशी समितीनं एक धक्कादायक अहवाल सुरेश साबळे यांच्या संदर्भामध्ये दिलेला आहे आणि तो घोटाळा सुरेश साबळे यांनी केल्याचं त्या समितीनं सांगितलेलं आहे मी विस्तारानं सांगणार आहे तत्पूर्वी सुरेश साबळे यांची कारकिर्द सर्व जिल्ह्याला माहीत आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश साबळे या ठिकाणी आहेत एकदा त्यांची बदली झाली त्या ठिकाणी सूर्यवंशी नामक व्यक्ती जे आहे ते डॉक्टर येणार होते मात्र त्यांच्या विरोधात आणि सुरेश साबळे यांच्या समर्थनात आंदोलन झाली आणि त्याच्यामुळे सुरेश साबळे यांची बदली रद्द झालेली आहे असं अजिबात नाही आहे म्हणजे ही काही पहिलीच वेळ नाही आहे ही दुसरी वेळ आहे सुरेश साबळे यांच्या बाबतीमध्ये रस्त्यावर येण्याची त्यानंतर सुरेश साबळे यांनी खुर्ची आपली राखली याबद्दल मी काहीही सांगणार नाही कारण माझ्याकडं काही माहिती नाही तशी चर्चा जोरदार आहे की सुरेश साबळे यांनी काही देवाणघेवाण करून खुर्ची आपली राखलेली आहे तो विषय वेगळा आहे त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही मात्र सुरेश साबळे यांच्या समर्थनामध्ये जे काही लोक आता रस्त्यावर उतरतात त्यांनाही काही प्रश्न आहेत सुरेश साबळे यांचा आणि माझा वैयक्तिक व्यक्तिदोष अजिबात नाही आहे मी त्यांना ओळखतो ते मला ओळखतात की नाही माहीत नाही मात्र मी त्यांना ओळखतो आहे सुरेश साबळे यांचं कामही चांगलं आहे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे तुम्ही जर पाहिलं असेल त्यांचे अनेक व्हिडिओ आम्ही पाहिलेत अनेक बातम्या त्यांच्या पाहिल्यात की सुरेश साबळे जातीने एखाद्या पेशंटला विचारतात चांगल्या प्रकारे कामही करतात त्यांनी एक मागे शस्त्रक्रिया होती ती त्याची जोरदार चर्चा जिल्हाभरामध्ये झाली होती की मोठी शस्त्रक्रिया होती आणि ती यशस्वी सुरेश साबळे यांनी केली होती आणि खरं तर ते सुरेश साबळे यांचं कर्तव्य आहे ते त्यासाठी शासनाचा पगार घेतात त्यांच्या कर्तृत्वावर मला अजिबात काहीही बोलायचं नाही आहे मात्र या कर्तृत्वामागे काहीतरी लपलं आहे का या संदर्भामध्ये मी आज बोलणार आहे सुरेश साबळे यांना समर्थन देणाऱ्या लोकांना सुद्धा मला सांगायचं माफ करा तुम्ही जर म्हणत असाल आता तुम्ही अनेक संख्येने त्या ठिकाणी होता आणि सर्वच लोकांनी सांगितलं की सुरेश साबळे जोपर्यंत पुन्हा पदावर बसत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाभर आंदोलन करणार आहोत आंदोलक माझे विरोधक नाही ते माझे खास मित्र आहेत जितक्या प्रमाणावर सुरेश साबळे यांची माझी ओळख नाही मात्र ते आंदोलक सगळे जे आहेत ते माझे ओळखीचे आहेत खरंतर बातमी 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 मागची बातमी दाखवण्याचं काम मी नेहमी मागच्या काही दिवसांपासून करतो आहे आणि हीसुद्धा बातमी मागची बातमी आहे सुरेश साबळे यांनी कशा प्रकारे डोळे झाकून दूध पिले या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे एक चौकशी समितीचा अहवाल माझ्या हाती लागलेला आहे मराठी महाराजच्या हाती लागलेला आहे आणि तो अहवाल मी तुम्हाला शब्दर शब्द वाचून दाखवणार आहे धारूर येथील जे काही रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तो अहवाल मी तुम्हाला शब्द, शब्द, ना शब्द ना शब्द वाचून दाखवणार आहे तुम्ही शब्द ना शब्द ऐकला पाहिजे म्हणजे तुम्ही मला पुन्हा नंतर आक्षेप घ्यायचं काही कारण नाही की सुरेश साबळे यांच्यावर तुम्ही लांछन लावताय आरोप करताय म्हणजे हे माझे शब्द नाही आहेत एका चौकशी समितीचे हे शब्द आहेत आणि ते शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतोय दिनांक पंचवीस सात दोन हजार तेवीस रोजीचा हा अहवाल आहे ग्रामीण रुग्णालय धारूल जिल्हा बीड येथील ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट संदर्भातील तक्रारीबाबतचा चौकशी अहवाल हा आहे ग्रामीण रुग्णालय धारूर जिल्हा बीड येथील ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टी संचालक स्तरावरील चौकशी समितीने दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता खालीलप्रमाणे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आता इथं बॉक्स आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्या बॉक्समध्ये नाव आहे आदमाने चेतन सुंदरराव वैद्यकीय अधिकारी त्यांचं जे काही पद आहे वैद्यकीय अधीक्षक आहे ते प्रभारी आणि ग्रामीण रुग्णालय धारूर असं त्यांचे पदाचं ठिकाण आहे श्री फ्रान्सिस रेड्डी सहाय्यक अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धारूर श्री जगताप के यस लिपिक ग्रामीण रुग्णालय धारूर तसेच श्री बर्डे डी डब्ल्यू औषध निर्मिन औषध निर्माण अधिकारी ग्रामीण रुग्णालय धारूर श्री रियाज शेख औषध निर्माण अधिकारी जिल्हा रुग्णालय बीड अशी त्या लोकांची नावं आहेत तर खाली असं नमूद करण्यात आलं आहे स सदरहून प्रकरणाशी संबंधित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक बीड येथील औषधी निर्माण अधिकारी श्री तानाजी ठाकर गैरहजर होते त्याऐवजी श्री रियाज शेख औषध निर्माण अधिकारी हे उपस्थित होते परंतु श्री रियाज शेख औषध निर्माण अधिकारी यांनी अपूर्ण कागदपत्रे सारद सादर केलेली आहेत त्यामुळे सदर प्रकरणाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे घेऊन उपसंचालक कार्यालय दिनांक सतरा सात दोन हजार तेवीस रोजी चौकशीकरिता मूर संचिकेसह उपस्थित राहण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आले होते परंतु जिल्हा शल्य चिकित्सक बीड येथील श्री तानाजी ठाकर हे या कार्यालयातील चौकशी समितीसमोर दिनांक एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वाचता चौकशीकरिता उपस्थित होते परंतु श्री तानाजी ठाकर औषध निर्माण अधिकारी यांनी दिनांक एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी सादर केलेली कागदपत्रे हे अपूर्ण होती त्यामुळे उपलब्ध करून दिलेली कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणी यानुसार खालीलप्रमाणे अहवालात सादर करण्यात येत आहेत असं इथं नमूद करण्यात आलं आहे दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टची करण्यात आलेली प्रत्यक्ष पाहणी यानुसार खालीलप्रमाणे चौकशीचा सा, अहवाल सादर करण्यात येत आहे जी सहा लोकांची चौकशी समिती सादर स्थापन करण्यात आली होती त्या चौकशी समितीनं हा अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टी करण्यात आलेली प्रत्यक्ष पाहणी यानुसार खालीलप्रमाणे चौकशी अहवाल सादर करण्यात येत आहे तो अहवाल तुम्ही नीट ऐकावा म्हणजे काही आक्षेप राहणार नाही एक नंबरचा आहे सदर ऑक्सिजन निर्मिती पी एस ए प्लँटसाठी लागणारे आवश्यक शेड उभारण्यात आलेले नसून त्याबाबतचे बांधकाम व विद्युतीकरण इत्यादी अपूर्ण आहे ऑक्सिजन निर्मिती पी एस ए प्लँटमधील घटक जसे की एक एअर कॉम्प्रेशर एअर रिकवर टँक ऑक्सिजन स्टोरेज टँक सोलेनॉइड वाल्व प्रेशर रेग्युलेटर वाल्व पी एस ए ट्विन टॉवर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल पॅनल इत्यादी रुग्णालयाच्या परिसरात खुल्या जागेत ठेवण्यात आलेले आहेत सबब सदर प्लँटला छत केलेले नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट या साहित्य सामुग्रीवर पडल्याने सदरचे साहित्य सामुग्री, सदर सामुग्री गंजलेले आहेत असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे दुसरं पायणं असं आहे म्हणजे तीन पालांचा हा अहवाल आहे थोडासा वेळ काढा आणि हा तुम्ही ऐका अहवाल तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये समजतील पी एस ए प्लँटच्या सर्व घटकांवर त्याची क्षमता तसेच लेबलिंग केलेली नाही ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टच्या तांत्रिक विनिर्देशाची तपासणी न करताच देयकाची अदायगी केलेली आहे सदर ऑक्सिजन निर्मिती पी एस ए प्लॅन्ट स्थापन करण्यापूर्वी आवश्यक असलेले स्वातंत्र्य स्त्री फेज विद्युत पुरवठा सहित अद्यापपर्यंत कार्यान्वित करण्यात आलेले नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सदर ऑक्सिजन निर्मिती पी एस ए प्लॅनचे इन्स्टॉलेशन कमिशुनिंग अद्यापपर्यंत पूर्ण आहे असंही इथं सांगण्यात आलेलं आहे उपलब्ध करून देण्यात आलेले कागदपत्रे यानुसार खालीलप्रमाणे चौकशीचा अहवाल सादर करण्यात येत आहे म्हणजे जे अहवालासाठी कागदपत्र जे आहे ते उपलब्ध यांनी करून दिले होते जिल्हा शल्य चिकित्सक किंवा तिथले हॉस्पिटलचे जे काही लोक आहेत त्यांनी जे यांना पुरवले त्यानुसार ते या सगळ्या गोष्टी अहवाल सादर करतो असं त्यांनी सांगितलं वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धारुड यांनी पत्रक पत्र क्रमांक चारशे पंचावन्न छप्पन दिनांक बारा जुलै दोन हजार तेवीस अन्वे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टच्या पी एस ए प्लॅन्ट कामकाजाबाबत त्यांची कुठलीही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही असे कळविलेले आहे सदरील ही विहित पद्धतीने पंचसूत्री नियमांचे म्हणजे की वस्तू व सेवांची मागणी अनुदान उपलब्धता गुणवत्ता तांत्रिक विनिर्देश विहित समितीद्वारे मान्यता विनियोगाची हमी खातरजमा यामधील अनुदान उपलब्धता व्यतिरिक्त इतर चार नियमांचे तसेच शासन निर्णय दिनांक एक बारा दोन हजार सोळाचे पालन करण्यात आलेले नाही असंही सांगण्यात आलेलं आहे ग्रामीण रुग्णालय धारूल बीड येथील ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टकरिता शासनाच्या मार्गदर्शन सूचनांसाठी विहित केलेल्या समितीचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता नाही त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अनियमितता आहे जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी पत्रक्रमांक अठरा एकशे एक्कावन्न दिनांक एकवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी पुरवठा आदेश रद्द केलेले आहेत तदनंतर दिनांक तीस तीन ले ले ही ही। दोन हजार बावीस रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान झाल्यानंतर सुधारित पुरवठा आदेश व कामे त्वरित पूर्ण करणेबाबत संबंधित पुरवठादाराशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही तरीही संबंधित पुरवठादाराने दोन ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट पुरवठा केलेले आहेत दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजी कामे पूर्ण होण्या अगोदरच देयके आदायगाची कार्यवाही केलेली आहे म्हणजेच ज्या प्लॅनची मागणी नव्हती ती रद्द केलेली असतानासुद्धा मागितली आहे देएकानं म्हणजे जी कंपनी देणार आहे त्यांच्याकडून मागितली आहे असं सांगितलं या ठिकाणी तर ही अनियमितता यामध्ये दिसून आली असं त्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मान्य जिल्हा अधिकारी तथा सदस्य सचिव बीड यांच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस रोजीच्या निधी वितरण आदेशांमुळे जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई येथे दोन स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव आंबाजोगाई व वृद्धत्व आजार व मानसिक आजार केंद्र लोखंडी सावरगाव आंबाजोगाई येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट करितास प्रशासकीय मान्यता व निधी वितरित केलेला होता परंतु जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथील एक ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट विहित समितीद्वारे मान्यता न घेता व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धारूर यांना अवगत न करता मागणी नसताना परस्पर ग्रामीण रुग्णालय धारूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट स्थलांतरित केलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांच्या दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजीच्या प्रशासकीय मान्यतेतील अट क्रमांक दोनचे उल्लंघन केलेले आहे असंही सांगण्यात आलेलं आहे टिप्पणी विहित श्रृंखलेने सादर केलेली नाही टिप्पणीवर निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिप्राय व स्वाक्षरीही नाही मंजूर दरपत्रकावर विहित समितीच्या स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे परंतु दरपत्रकावर स्वाक्षरी घेतलेल्या नाहीत माननीय अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक कोरोना दोन हजार वीस सी आर अठ्ठावन्न ऑब्लिक ए ए पाच दिनांक सव्वीस सहा दोन हजार एकवीसनुसार ग्रामीण रुग्णालयामध्ये स्थापित करण्यात येऊ नये असे नमूद केलेले असतानाही ग्रामीण रुग्णालयात पी एस ए प्लँट बसवण्यात आलेला आहे पुरवठा आदेशामध्ये कार्यरम आदेशामध्ये बांधकाम विद्युतीकरण आणि प्लॅन्ट बसून प्लँट रुग्णालयापर्यंत आवश्यक असणारी पाईपलाईन या सर्व बाबींचा तसेच आवश्यक असणाऱ्या आटीव शर्तींचा उल्लेख करण्यात आलेला नाही तसेच दिनांक सव्वीस सहा दोन हजार एकवीसनुजार विहित नमुन्यात पुरवठा आदेश दिलेले नाहीत मान्य अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक को कोरोना दोन हजार वीस सी आर अठ्ठावन्न ए ए पाच दिनांक सव्वीस सहा दोन हजार एकवीस रोजी नमूद केलेल्याप्रमाणे दहा टक्के इतकी सुरक्षा ठेवू विहित समितीच्या मान्यता न घेता तसेच पुरवठा आदेशामध्ये अग्रिम देण्यात येणार नाही असे नमूद केलेले असतानाही एक कोटी रकमेचा धनादेश पुरवठादारास अग्रिम स्वरूपात दिले दिलेला आहे ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी निश्चित केलेल्या दराने पुरवठा आदेश दिलेले आहेत परंतु ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी एम एस एरॉक्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या पुरवठा आदेश दिलेल्या आहेत परंतु जिल्हा शल्यचिकित्सक चीक बीड यांनी दिना दिनांक एक बारा दोन हजार सोळानुसार कोणत्याही प्रकारची खरेदी प्रक्रिया न करता विविध समितीचा मान्यता न घेता सागर गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पुरवठा आदेश दिलेले आहेत त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अनियमितता दिसून आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन आरोग आदेश क्रमांक कोरोना दोन हजार वीस प्रत क्रमांक तीनशे पंच्याऐंशी आरोग्य पाच दिनांक वीस एप्रिल दोन हजार एकवीसमधील मुद्दा क्रमांक पाचनुसार उपलब्ध दरांची तुलना न करता सागर गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पुरवठा आदेश दिलेले आहेत ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी निश्चित केलेल्या दराने खरेदी केलेले आहे परंतु जिल्हा चिकित्सक बीड यांच्या पुरवठा आदेशातील तांत्रिक विनिर्देशामध्ये व पुरवठा दराने सादर केलेल्या देयक तपशिलातील तांत्रिक विनिर्देशामध्ये तफावत आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार तांत्रिक विनिर्देश हे समितीत असलेल्या आरोग्यसेवा आयुक्ताच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या सदस्यांनी शिफारस केलेले असणे आवश्यक आहे परंतु सदर तांत्रिक विनिर्देश हे स्थानिक स्तरावरील आहेत ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टच्या संदर्भात बांधकाम व विद्युत विभागाशी जिल्हा शल्यचिकित्सक बीड व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धारूर यांनी पत्रव्यवहार केलेला नाही वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धारूर यांनी कामे पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसतानाही जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी पूर्ण देयक अदा केलेले आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार एकवीस रोजीपर्यंत कामे पूर्ण करणेबाबत पुरवठा आदेशामध्ये नमूद केलेले आहे परंतु मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये ग्रामीण रुग्णालय धारूर यांना पी एस ए प्लॅन्ट एकचा पुरवठा करण्यात आलेला नाही तरी शासन निर्णय दिनांक एक बारा दोन हजार सोळा अन्वय शून्य पॉईंट पाच टक्के प्रति आठवडा या दराने एकूण शेहेचाळीस आठवडे याप्रमाणे शून्य एक पी एस ए प्लॅटचे एकूण रुपये एक्केचाळीस लाख एकवीस हजार सहाशे असे शुल्क दंड पुरवठादाराकडून जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी वसूल केलेला नाही ऑक्सिजन निर्मितीच्या चार प्लॅन्टकरिता पी एस ए प्लँट एकूण सात कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार ऐंशी एवढे अनुदान दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस अन्वये जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना वितरित केलेले आहे प्रति पी एस ए प्लँट एक कोटी एकोणऐंशी लाख वीस हजार याप्रमाणे एकूण चार करिता सात कोटी सोळा लाख ऐंशी हजार एवढा खर्च वजा जाता रुपये सदुसष्ट को लाख पस्तीस हजार ऐंशी एवढे अनुदान शिल्लक आहे तरी रुपये सदुसष्ट लाख पस्तीस हजार ऐंशी एवढे शिल्लक अनुदान समर्पित करण्यात आल्याबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर केलेली नाहीत ऑक्सिजन निर्मिती करिता मंजूर असलेल्या निधीतूनच ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टी सर्व कामे करणे आवश्यक आहे परंतु उर्वरित कामासाठी ई सी आर पी फीस अंतर्गत अतिरिक्त निधीची मागणी करण्याची आवश्यकता नसतानाही जिल्हा चिकित्सक बीड यांनी पत्र क्रमांक बारा एकशे दोन दिनांक सात सात दोन हजार तेवीस अन्वये ग्रामीण रुग्णालय धारूरकरिता रुपये तेवीस लाख एकोणीस हजार एवढ्या अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे प्रशासकीय मान्यतेच्या रकमेपेक्षा जास्त खर्च कोणत्याही परिस्थितीत करण्यात येऊ नये असे प्रशासकीय मान्यता आदेशामध्ये नमूद केलेले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांच्या दिनांक तीस तीन दोन हजार बावीस रोजीच्या प्रशासकीय मान्यतेतील अठ क्रमांक बावीसचे उल्लंघन केलेले आहे जिल्हा चिकित्सक बीड व वैद्यकीय अधीक्षक यांनी साठा नोंदवयीमध्ये नोंद घेतलेल्या नाहीत उपरोक्त मुद्द्यानुसार असे दिसून येत आहे की खरेदी प्रक्रियेत अनियमितता आहे अद्यापर्यंत प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आलेला नाही तरी कामे पूर्ण होण्याअगोदरच देयक पारित केलेले आहे त्यामुळे पी एस सी प्लॅन्ट कार्यान्वित करण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची सदर कामकाजाबाबतची उदासीनता व कर्तव्यात कसूरवाई केल्याचे दिसून येत आहे असं सहा समितींनी जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर तो कोणी कथा कथित जिल्हा प्रमुख आहे त्यांच्याबद्दलही या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा मग तोच एकटा दोषी आहे असंही सांगितलं जात नाही अधिकारी कशाप्रकारे दोषी आहेत मी या अहवालामध्ये तुम्हाला वाचून दाखवलेला आहे एका प्लॅन्टची निर्मिती जी आहे ती मान्यता नसताना ती दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलेला त्याचबरोबर ती काही कुठलेही कागदपत्र म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कामं करायची आहेत तिथं कामं पूर्ण झालेली नसताना सुद्धा जे काही टेंडर ज्यांना दिलेलं आहे ते कामं पूर्ण झालेले असल्याचं सांगून एवढंच नाही झा पूर्ण झालेलं आहे असं सांगून ते थांबले नाहीये तर त्यांनी चक्क त्या सर्व म्हणजे देयकदाराला ज्याला कुणाला हे देयक द्यायचं आहे जे काही टेंडरचे पैसे द्यायचे आहेत काम केल्याचे ते देऊन मोकळे झालेले आहेत आणि त्याच्यामधून टक्केवारी खाऊनसुद्धा हे मोकळे झालेले आहेत या सगळ्या गोष्टी असताना यामध्ये सांगितलेलं आहे की सदुष्ट लाख पस्तीस हजार ऐंशी रुपये उरलेले असताना सुद्धा डागडुजीसाठी पुन्हा आणखी नव्यानं एक मागणी केल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे तेवीस हजार एकोणीस तेवीस लाख एकोणीस हजार रुपयांची मागणी केल्याचंही या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे म्हणजे एवढा मोठा उरलेला निधी जो आहे तो रक्त असून सुद्धा त्याबद्दल कुठल्याही प्रकारची नोंद घेतलेली नसून मी पुन्हा नव्यानं जे आहे ते अतिरिक्त मागणी या ठिकाणी शल्य चिकित्सक साबळे यांनी केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो ठपका साबळे यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे मला वाटतं साबळेसुद्धा कुठल्याही प्रकारचे धुतलेल्या तांदळाचे नाही आहेत गंमत अशी आहे की आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये काय चालतं या सगळ्या गोष्टी सामान्य नागरिकांना जरी माहीत नसल्या तर काही पत्रकारांना या गोष्टी माहीत आहेत आणि काही पत्रकार त्या ठिकाणी बस जाऊन बसतात आणि बसून बाहेर येतात हे अनेक लोकांना माहीत आहे लोक बोलत नाही आहेत मात्र डोळ्याने पाहत आहेत डोळे बोलण्यासाठी नसतात पाहण्यासाठी असतात तोंड ज्या ठिकाणी बोलायचे त्या ठिकाणी लोक, लोक बोलतात मात्र काही लोक बोलत नाही आहेत काही लोकं जाऊन तिथं बसून येतात त्यांचा चहा पाणी चार करून येतात पत्रकार जाऊन येतात त्यांचा चहापाणी पहुंचार करून येतात काही पत्रकार या रिपोर्टमुळे आता मा माझाही दोष करू शकतात मात्र मी बातमी मागची बातमी बात दाखवणारा माणूस आहे एक एक रुपयावर जगणारा माणूस आहे कुठल्याही प्रकारचे कोणाकडूनही दोन पैशाचा चहा पिणारा माणूस मी नाही आहे मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना मला नक्कीच या गोष्टीमध्ये ट्रोल केला जाऊ शकतं मला संताप त्रास दिला जाऊ शकतो जे विरोधक आहेत म्हणजे जे या कारवाईच्या विरोधामध्ये आहेत ते माझे सगळे मित्र आहेत मात्र मला सवय लागलेली आहे की सत्तेच्या बाजूने उभे राहायची तर साबळे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझाही चांगल्या पद्धतीने होता मात्र ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी मला माहिती मिळाल्या त्यानंतर मला वाटलं की यार अधिकारी आहे मात्र कुठेतरी शासनाच्या योजना पोखरतोय कुठल्या तरी लोकप्रतिनिधीला मोठं करतोय किंवा मग स्वतःचे खिशे भरतोय किंवा मग लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतोय या सगळ्या गोष्टी मलाही पटलेल्या नाही आहेत खरं तर या सगळ्या गोष्टी व्हायला नको होत्या साबळे पुन्हा यावेत अशी मागणी करणाऱ्या लोकांसाठी मला वाटतं हे काफी आहे असे अनेक घोटाळे साबळे यांनी केले असल्याचं सांगितलं प्लॅन्ट उभाच केले नाही आहे तो प्लॅन्ट गेला कुठे म्हणजे बाकीच्या प्लॅन्ट ठीक आहे पण जो प्लॅन्ट तिथं उभाच केला नाही आहे त्याच्या जे काही वस्तू होत्या ज्या काही यंत्रणा होत्या लाखो रुपयांच्या यंत्रणा होत्या ते काही मशीन्स होत्या त्या गंजत धूळ खात पडल्या आहेत तो प्लॅन्ट साबळे यांनी कुठं टाकला हा सगळ्यात मोठा सवाल आहे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा साबळेंनी आता जनतेसमोर येऊन दिलं पाहिजे मला वाटतं की ज्यांच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर उतरलेत त्यामध्ये बरेचसे लोकप्रतिनिधी मला पाहायला मिळाले अनेक लोकप्रतिनिधी होते ते याचं त्याच्यावर त्याचं याच्यावर काढत होते खरं तर ते सुद्धा दोषी आहेत जे साबळेंना सोबत घेऊन भ्रष्टाचार करतात आपले खिशे भरतात आपल्या घशामध्ये सामान्य नागरिकांचा घास घालतात ते लोकप्रतिनिधीसुद्धा याला जबाबदार आहेत खरंतर त्या लोकप्रतिनिधीकडे पाहून हे आंदोलन होतंय असंही आपल्याला म्हणता येणार नाही मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधीसुद्धा सुटला नाही पाहिजे आणि अधिकारीसुद्धा सुटला नाही पाहिजे जशी कारवाई साबळेंवर झाली त्याचप्रकारे जो कोणी लोकप्रतिनिधी याच्यामध्ये दोषी आहे जी सावरगावच्या लोखंडी सावरगावच्या दवाखान्यामध्ये जी काही भरती झाली त्या भरतीमध्ये तीन तीन लाख रुपये घेऊन जे काही विद्यार्थ्यांकडून नोकऱ्याला लावण्यात आलेलं आहे खरं तर त्या कंपनीवर या सगळ्या गोष्टींमध्ये कारवाई होणे पाहिजे जी कंपनी आहे ती साबळेसारखा एखादा अधिकारी लॉन्च करू शकत नाही किंवा मग टेंडर साबळे त्यांना देऊ शकत नाही ते टेंडरची प्रक्रिया जी आहे ते कुठून सचिवाकडून केली जाऊ शकते त्यांच्यावर अगोदर कारवाई व्हायला पाहिजे हे ब्लॅक लिस्ट कंपनीला कुणी हे टेंडर दिलं त्या लोकप्रतिनिधीकडून हे सगळं करण्यात आलेलं आहे का तो कोण कथित जिल्हा प्रमुख आहे ज्याच्या नावाने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनीच हे टेंडर देण्यासाठी शिफारस केलेली आहे का जी ब्लॅकलिस्टमध्ये कंपनी आहे त्याला टेंडर देऊन टाकूया आपण पैसे ओरबाडूया विद्यार्थ्यांना नोकऱ्याला लावूया उद्या टिकतील नाही टिकतील माहित नाही आणि साबळेंच्या हाताशी धरून आपलंही पोळी भाजून घेवा असं म्हणणारा तो कोण लोकप्रतिनिधी आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि साबळे यांना कुठल्याही प्रकारचं वाचवायचं काही कारण नाही असं मला वाटतं कारण या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहिल्या पाहिजेत ज्या प्रकारे साबळे सेवा देतात आणि त्याच्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात ती सेवा नाही आहे साबळे त्यांची नोकरी आहेत आणि प्रत्येक साबळेला ती नोकरी त्यांना करावी लागणार आहे कारण त्याचा मोह बदला शासनाच्या नव्हे तर आमच्या खिशातून शासनाच्या तिजोरीत जातोय आणि शासनाच्या तिजोरीतून साबळेसारख्या अधिकाऱ्यांना पगार होतोय त्यामुळे साबळे करतात ही अजिबात मोठी गोष्ट नाही आहे साबळे तेव करतात फक्त पन्नास टक्के करतायत शंभर टक्के साबळे करत नाहीत जर शंभर टक्के साबळे करतील तर नंतर मग त्यांना खुर्चीवर पुन्हा नव्यानं बसवावं अशी माझीसुद्धा इच्छा होईल किंवा माझ्यासारख्या लोकांची इच्छा होईल त्यामुळे साबळेंना विरोध किंवा समर्थन करण्याचं काही कारण नाही जो कोणी भ्रष्टाचार करेल अधिकारी त्यालासुद्धा कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकवलं पाहिजे जो कोणी लोकप्रतिनिधी अशा प्रकारे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड करण्याच्या प्रयत्नामध्ये असेल किंवा मग त्यांच्या जीवावर मड्यावर लोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल त्यालाही धडा शिकवणं गरजेचं आहे यावर तुम्हाला काय या वाटतं तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद